डोंबिवलीकरांना आता मोकळा श्वास घेता येणार आहे, कारण डोंबिवली एमआयडीसी मधल्या 156 रासायनिक कारखान्यांचं स्थलांतर करण्याचा निर्णय महाराष्ट्र औद्योगिक विकास मंडळानं घेतलाय. या कारखान्यांना रायगडच्या पाताळगंगा इथं पर्यायी जागा दिली जाणार आहे. उद्योगमंत्री सुभाष देसाई यांनी याबाबतची माहिती दिली आहे, मात्र या स्थलांतराला कारखानदार आणि कामगार संघटनांनी विरोध केला आहे. कुठला तरी ठोस निर्णय घेणं भाग होतं म्हणून आम्ही असं करायचं. हे तिथे जर एक तर उद्योग बदलावा, त्रासदायक, धोकादायक, अति धोकादायक हे उद्योग आहेत ते बंद करावे आणि प्रदूषण न करणारे कोण असतील त्यांना परवानगी द्यावी असा आम्ही प्रयत्न केला, परंतु त्याला प्रतिसाद नाही मिळेल. आता हा नियमच केलेला आहे की त्यांचं असं स्थलांतर होणार, ते कायद्याने केलं जाईल. आम्ही याचा विरोध करणार, एकही इंडस्ट्री इथून हलणार नाही. मुख्य म्हणजे वर्कर्सना काय करणार ते? आज लाख वर्कर्स आहेत तिथे, त्यांचं काय करणार? हे बोलायला म्हणजे आम्हाला तरी हे बरोबर वाटत नाही. आम्ही विरोध करणार. एवढी करोडो रुपयाची मशिनरी उभी केलेली, एक एक फाउंडेशन आमचं 10-10, 20-20 लाखाचं असतं. आज गेले 40-50 वर्ष आम्ही इथे धंदे करतोय आणि तुम्ही स्थलांतराचा विचार करताय. आणि केवळ अपघात, ठीक आहे, अपघात कुठे होत नाहीत, औद्योगिक क्षेत्रात काय सगळीकडेच अपघात होत असतात. अपघात हे एकच कारण घेऊन तुम्ही स्थलांतर करत असतात, तर याला 156 तर सोडून द्या. एका इंडस्ट्रीला साधी नोटीस जरी असली तरी आम्ही संपूर्ण शक्तीनिशी त्याला काढून विरोध करणार आहे. छत्रपतींचा विचार म्हणजे